नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पॉर या आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे माध्यमिक शिक्षण विभाग येथील जाहिरात पाहणार आहोत यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशी ही जाहिरात आहे एकत्रित मानधनावर सहाय्यक शिक्षक बी एड उत्तीर्ण परीक्षेतील गुणवत्तेनुसार नेमणुका करण्याबाबतचा ही जाहिरात आहे यामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागामार्फत तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच एकत्रित मानधनावर मराठी आणि उर्दू माध्यमाच्या सहाय्यक शिक्षकांची इथे आवश्यकता आहे त्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले असून इथे जागा ज्या आहेत आवश्यक पदे एकूण एकशे सतरा पदे आहेत बी एस सी बी एड सत्तेचाळीस पदे आवश्यक आहेत बी ए बी एड मराठी विषयाचे सत्तावीस बी ए बी एड हिंदी विषय चौदा बी ए बी एड इंग्रजी चौदा बी ए बी एड इतिहास पाच बी ए बी एड भूगोल दोन बी पी एड क्रीडा शिक्षकाच्या आठ आणि एकूण एकशे सतरा आवश्यक पदांची इथे गरज आहे उर्दू माध्यमाकरिता बी एस सी बी एड उर्दू यांची नऊ पदे बी ए बी एड उर्दू यांची सात पदे बी ए बी एड इंग्रजी सात पदे एकूण तेवीस पदांची ते जाहिरात निघालेली आहे सदर पदाची सहाय्यक शिक्षक ही पूर्णपणे तात्पुरत्या म्हणजेच हंगामी स्वरूपाची ही पदे आहेत आणि उमेदवारास मनपा सेवेत राहण्याचा अधिकार जो आहे तो सांगता येणार नाही सदरची नेमणूक वर्ष दोन हजार बावीस आणि तेवीस या वर्षाकरिता राहणार असून एकत्रित मानधन शिक्षकांची नेमणुके ही आदेशाच्या दिनांकापासून सहा महिने राहणार आहे त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणुकीचा हक्क का प्राप्त होणार नाही तसेच नेमणुकीसंदर्भात न्यायालयात सुद्धा दाद मागता येणार नाही याबाबतचं हमीपत्र सुद्धा त्यांना अगोदरच द्यायचं आहे एकत्रित मानधन रक्कम रुपये चोवीस हजार रुपये मिळणार आहे यामध्ये शालेय सुट्ट्या वगळून इतर सुट्ट्या राहणार नाहीत दिवाळी उन्हाळी सुट्ट्यांचे वेतन देय असणार नाही त्यानंतर उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला आणि शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्थाविषयक प्रमाणपत्र पदविका बी ए बी एड प्रमाणपत्र गुणपत्रक जात प्रमाणपत्र अनुभव दाखला इत्यादी कागदपत्राच्या सत्यप्रती सादर करायचा आहे ज्या दिवशी माध्यमिक शिक्षण विभागात सदर सहाय्यक शिक्षकांची आवश्यकता नसेल त्यावेळेस कोणत्याही नोटिशीशिवाय सदर सेवकांची जे उमेदवार आहेत त्यांची सेवा संपुष्टात येणार असल्याची सुद्धा माहिती त्यांनी अगोदरच दिलेली आहे जे आवश्यकतेचे पद आहेत ते कमी करणं किंवा जास्त करण्याचा अधिकार सुद्धा त्यांच्याकडे राहील अशा स्वरूपात दिलाय महत्वाचा मुद्दा पहा अर्जदाराने आपले अर्ज महापालिका जाहिरातीमध्ये विहित केलेल्या नमुन्याप्रमाणे सादर करायचंय सदरचा अर्ज अति आयुक्त आ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने तुम्हाला सादर करायचा आहे हा अर्ज घेऊन अकरा सहा दोन हजार बावीस रोजी समक्ष माध्यमिक विद्यालय माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर जुना मुंबई रोड रस्ता संत तुकाराम नगर पिंपरी पुणे अठरा या ठिकाणी सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये हजर राहायचं आहे अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राचे पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे नसतील अथवा विहित नमुन्यात नसेल तर आपला अर्ज सुद्धा बाज बाद करण्यात येणार आहे म्हणजेच मूळ कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जाणं आवश्यक आहे निवड झालेल्या उमेदवारास एकत्रित मानधना व्यतिरिक्त कोणत्याही सोयी सुविधा नोकरी विषयक हक्क किंवा इतर आर्थिक लाभ देणार नाही दिवाळी बोनस तथा सानुग्रह अधिन जे अनुदान आहे ते सुद्धा दिलं जाणार नसल्याची माहिती आहे तर अशा प्रकारे ह्या काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत अर्ज तुम्हाला पूर्णपणे भरायचा आहे उर्दू माध्यमकाच्या जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना मनपाच्या कोणत्याही विद्यालयात कामकाज करावं लागणार आहे बी ए बी एड शिक्षकांना सर्व विषयाच्या अध्यापनाचे कामकाज करावं लागू शकेल म्हणजेच इथे बी ए बी एड शिक्षक जे आहेत ते विषयानुसार जरी घेतले तरी अध्यापनाचं कामकाज दुसऱ्या विषयाचं सुद्धा देऊ शकलं जाणार आहे नियुक्तीच्या वेळेस उमेदवारास रक्कम रुपये शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरायज करून मनपा सेवेत भविष्यात नोकरीबाबतचा कोणताही हक्क राहणार नाही तसेच न्यायालयात दाद मागणा मागणार नाही याबाबतचं हमीपत्र अगोदरच द्यायचं आणि त्यानंतर अर्ज सादर करायचा आहे तर हे जो जाहिरात व अर्जाचा नमुना आहे तो त्यासाठी तुम्हाला इथे वेबसाईटसुद्धा दिलेली आहे या वेबसाईटवर तुम्ही अधिक माहिती प्राप्त करू शकता जेणेकरून तुम्हाला ही उपयुक्त अशी माहिती मिळेल तसेच या एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल जेणेकरून तुम्हाला ही लिंक पी डी एफ डाउनलोड करून त्यामधील अधिक माहिती प्राप्त करून घेता येईल धन्यवाद